गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या या राष्ट्रीय मानक। आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय? गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणायचं? की ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात। आता मी संदर्भ जर पाहिला आपण उदाहरण, आता तीन संख्या घेतली, तीन या संख्येची गुणाकार संख्या कोणती असेल? अशा दोन संख्या असतील की त्यांचा गुणाकार केला असता किती? तीन ही संख्या केली, तिची गुणाकार संख्या कोणती? एक की तीन या दोन संख्यांचा गुणाकार येईल, तीन एकती तीन एकती मग तीनची गुणाकार संख्या कोणती असेल? एक छेद तीन, तीनची गुणाकार संख्या एक छेद तीन असेल। त्याचप्रमाणे एक छेद सहा ही संख्या घेतल्या, एक छेद सहा, आता या संख्येला कोणत्या संख्येने गुणाकार घेतली? पाचचा गुणाकार घेतला पाहिजे। तर एक छेद सहा औषधे घेऊन छेद घ्यायचा, छेदांचे काही औषध घेतला म्हणजे छेदांचे औषधे आणि छेदांचे आकार वगैरे सहा छेद एक, एक सहा सहा एक सहा ही एक आहे, म्हणजे एक छेद सहा गुणाकार संख्या कोणती असेल? सहाचे एक आहे। त्याचप्रमाणे पाचशे तीन, पाचशे तीन या संख्येला कोणत्या संख्येने गुणांचा गुणाकार येईल? अंशांच्या छेदाचे अर्धा बरोबर करायचे, इथं काय छेदची अंशाला घ्यायचा आणि अंश जर पाच येते छेदाला घ्यायचा, तर दोन संख्यांचा गुणाकार केला असता किती गुणाकार येईल? पाचशे तीन ही गुणाकार संख्या तीनशे पाच। आता गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त संख्या आपण पाहिलं, बेरीज संख्येमध्ये जनसंख्येचं ऋण संख्या चिन्ह करायचं आणि गुणाकार संख्येमध्ये काय करायचं असतं? चिन्ह धनधन असतं त्या दोन संख्या, फक्त छेदांची आदला बदल करायचं, छेदांची आदला बदल करायचं। मग गुणाकार व्यस्त संख्या धनसंख्येची दिलेली संख्या जर धन असेल तर गुणाकार व्यस्त संख्या सुद्धा देखील धन संख्या मिळते, दिलेली संख्या सुद्धा ऋण असेल, उदाहरणार्थ ऋण वजा चार तीस तास, त्यांची गुणाकार व्यक्ती संख्या जर पाहिली गुणाकार व्यक्ती संख्या तर वजा इकडे वजा सातशे चार मिळतो आणि बरोबर किती? वजा सातशे चार अशी म्हणजे धनसंख्येची गुणाकार संख्या धन असते आणि ऋणसंख्येची गुणाकार ऋण असते, पण शून्य अशी संख्या शून्य पाहते आणि काय आपण शून्य गुणिले कोणती संख्या किती आहे? उत्तर किती येतं? शून्य येतं। किंवा पंचावन्न गुणिले शून्य, उत्तर किती तर शून्य या ठिकाणी येत नाही पा, म्हणून शून्य या संख्येची गुणाकार संख्या सांगता येत नाही, सांगता येत नाही।